तेव्हापासून आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे. अनिल देसाई शिवसेनेचे त्यांचे जुने सहकारी त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढवत आहेत. अश्विन, मुंबईचं चित्र खरं आहे. मुंबईमधला जर विचार केला तर सध्या आपल्याला बघायला मिळत आहे ते म्हणजे राहुल शेवाळे आघाडीवर, तिकडे उज्ज्वल निकम आघाडीवर होते आणि आता नरेश मस्के इकडे आघाडी जी आहे ती 3,964 मतांची झाली आहे. श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, दक्षिण मध्यमधला राहुल शेवाळे 5,616 मतांनी आघाडीवर, श्रीकांत शिंदे 2,093 मतांनी आघाडीवर. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आपल्याला आता आघाडीवर जाताना दिसत आहेत. 48 पैकी 46 कल आपल्या हाती आहेत. राज्यामध्ये भाजप 15, शिंदे 6. अत्यंत मोठी बातमी, नारायण राणे कोकणातनं पिछाडीवर गेल्यात. विनायक राऊतांनी आघाडी मिळवलेली आहे. कलांच्या बाबतीत नारायण राणे सुरुवातीला आघाडीवर होते, पण आता कोकणामधनं नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत असताना पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे महायुतीला कोकणामध्ये सध्या तरी फेवरेबल वातावरण कलांच्या बाबतीत पाहायला मिळत नाही. नारायण राणेंची पिछाडी, विनायक राऊतांनी आघाडी घेतलेली आहे. महाराष्ट्रातलं चित्र क्षणोक्षणी बदलतंय, प्रत्येक मिनिटाला बदलतंय. 48 पैकी 46 जागांचे कल हाती आलेत आणि त्याचं चित्र जवळपास 50-50 महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बाबतीत पाहायला मिळतंय रत्नागिरीतनं.